हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तर आशा करते मस्त असाल, स्वस्थ असाल, माझे व्हिडिओ बघत असाल, एन्जॉय करत असाल आणि छान छान कमेंट पण करत असाल. तर आत्ता आहे सकाळची वेळ आणि मी बनवते आहे पोहे. सकाळी मी आज लवकर उठले कारण तुम्हाला तर माहितीच असेल, कारण आज आपल्याला मुंबईला जायचं आहे. हो, मी आज मुंबईला जाते, त्यासाठी ही गडबड चाललेली आहे. सकाळचा मी नाश्ता बनवते पोहे आणि प्रीती बनवते चपात्या. तर सकाळी लवकर उठलं होतं, आज जायचं जाणं गरजेचंच होतं आणि जायलाच लागणार होतं, त्याच्यामुळे लवकर उठलो. मागच्या वेळेस मला उठूच नव्हतं वाटत आणि मी खूप लेट सर्व केलं होतं आणि अचानकपणे त्यांनी कॅन्सल केलं की आपल्याला आज नाही जायचं आहे, 2 दिवस सुट्ट्या आहेत म्हणून. पण आजच्या दिवशी असा लेट करून चालणार नव्हतं, कारण फिक्स होतं आज जायचं आहे आणि त्यांना कामावर पण रुजू व्हायचं होतं, त्यासाठी आम्ही तयारी करत होतो. आज लवकर उठून सर्व तयारी झाली, आईंनी बॅगा वगैरे मी भरून ठेवल्या, आईंनी जे घ्यायचं आहे सामान ते सगळं घेतलं, पिशव्या भरल्या आणि इथं आपली आता पोहे झाल्यानंतर आता आपण थोड्या वेळातच नाश्ता करणार आहेत. तर आम्ही आता शेवटच्या म्हणजेच कर्दतमधल्या शेवटच्या गप्पा मारत होतो, दोघी हसत होतो, खेळत होतो. तर इथे आपण सगळेजण आता नाश्त्याला बसलेलो आहे, कर्जतमधला शेवटचा नाश्ता असणार आहे, त्यामुळं सगळेजण असे सॅडली नाश्ता करत होते. आम्हाला पण जाऊ नव्हतं वाटत, मला कर्ज सोडून नव्हतं जायचं, पण ठीक आहे आता चला जाऊया. आणि आता आई पण सोबत असल्यामुळं काही एवढं टेन्शन नव्हतं तिकडे पण. आता आम्ही नाश्ता करून मी लगेच आवरायला घेतलं. तर आता मी आवरते, ही साडी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण नेसायला खूप छान होती आणि दिसायला पण छान दिसत होती साडी, त्याच्यामुळं मग मी ही चॉईस केली साडी घालणं. मला ड्रेसच घालायचा होता पण म्हटलं नको ड्रेस नको, छान वाटेल साडी. आणि साडी तरी मी कधी घालणार आहे, जास्त तिकडं मॅक्सच असतात, त्याच्यामुळे मग मी साडी घालण्याचा हे केला. मी ते आवरते पटापट. आणि समोरच तुम्ही म्हणाल की कोणाशी गप्पा मारते, काही एकटी गप्पा मारते येण्यासारखी, तर मी तिथं समोरच प्रीती बसली होती आणि त्याच्यामुळं ती मला गप्पा मारत होती. एकदम प्रीतीला एवढं बोलायला लागतं ना, तर थांबा तुम्हाला मी दाखवते ती कशी गप्पा मारते ती. तर इथं समोर बसूनच ती माझ्याशी गप्पा मारत होती आणि मी पण तिच्याशी गप्पा मारत होती शेवटच्या, म्हणजे आता त्याच्यानंतर आम्ही 6 महिन्यानंतर की वर्षाने भेटतो आहे माहीत नाही, कारण आत्ता चाललेलं आहे मुंबईमध्ये खूप असा कोरोना वाढलेला आहे, आपल्या राज्यात पण कोरोना पसरतो आहे, त्याच्यामुळे मग लॉकडाऊन पडल्यानंतर मग परत भेटीगाठी होणं काय माहिती कधी होतील आणि कधी नाही ते. तर मी माझं आवरत होते, माझं आवरून झाल्यानंतर मग समीक्षाची हेअरस्टाईल करत होते, कारण तिने सांगितलं मम्मा मला तू हेअरस्टाईल करून दे आणि केस उडतात ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळं मग मी बसमध्ये, त्याच्यामुळं मग मीच हेअरस्टाईल करत होते तिचे. इथे भाऊजीचे तिचे काही कॉमेडी गप्पा चाललेल्या काय माहिती, तर त्यांच्या चालू होत्या गप्पा. आणि प्रीतीने जसं सांगितलं की जास्त हे करू नका, माझी चेष्टा करू नका, समोर आहे व्हिडिओ, नाही तर ताई तसाच व्हिडिओ टाकतील, त्याच्यामुळे भाऊजी गेले पळून लगेचच. आणि आता आम्ही इथे गप्पा मारत मारतच मी समीक्षाचे केस विचारते. खरं सांगायचं तर कर्जतमधले हे जे दिवस आहेत ते खूप आठवणीत राहतील, कारण मी खरंच खूप दिवसानंतर एवढ्या दिवस राहिले असेन कर्जतला. आमचं जास्त कर्जतला जाणं येणं नव्हतं अगोदर प्रीतीच्या लग्नानंतर, आणि जसं प्रीतीचं लग्न झालं तसं आम्ही कर्जतला यायला जायला लागलो. खरंच ह्या आठवणी मला खूप आठवतील आणि ह्या सगळ्या ज्या आठवणी आहेत कर्जतच्या, आम्ही आल्यापासून ते आत्ता जाईपर्यंतच्या त्या सगळ्या आठवणी मी माझ्या मनात साठवून जाणार आहे. आणि छान छान आठवणी ज्या आम्ही शेअर करणार आहे ते पण मी तुम्हाला त्याचा एक छोटासा छानसा व्हिडिओ मी टाकणार आहे. इकडे हळदी कुंकू लावून झालं कपाळाला आणि त्याच्यानंतर मग प्रीती बॅगा घेऊन निघाली आम्हाला सोडवण्यासाठी. तर ती नव्हती येणार पण मीच म्हटलं चल चल म्हणून ती माझ्याबरोबर यायला तयार झाली. तर हे आमच्या घराचं शेवटचं लुक तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर खूप आठवण येईल, घरात किती दिवस राहिलं हे कळलंच नाही मला आणि खूप छान वाटतं आहे. या सगळ्या आठवणी घेऊन मी आता भरल्या मनाने मी गाडीत बसते मुंबईला जाण्यासाठी. आम्ही निघालो आता
आम्ही रिक्षा बोलवली होती आणि आई त्या अगोदरच्या रिक्षामध्ये गेल्या ना, आमचं थोडंसं का थोडंसं बाकी होतं आवरायचं त्याच्यामुळे. काम नाही वाटतं मुंबईत बोलताय तू इतकं वाढलं प्रीती. आम्ही चाललो आता, कसं वाटलं काय तर करणार तर नाही पण आता काय करून घ्यायला लागतं काय पाहायला लागणं आहे ना. मग काय आता किती राहणार म्हणलं तरी आता एक्स्ट्रा 2 दिवस वाढून घेतलं मी, आता नाही वाढू घेऊ शकत, आता जावंच लागेल. माझी पण स्कूल आहे वेदांतकडे बसला चला आता स्टँड वरती जायचंय, तिथून बसली मुंबई. तर आम्ही रिक्षात बसून चाललो आहे. हे आहे कर्जत आणि कर्जतमधलं आता आपण कर्जतच्या स्टँडवरती जाणार आहे, बस स्टँडवरती. आणि हे आहे कर्जतचं बस स्टँड. हे नवीन बस स्टँड आहे, जे कर्जतमध्ये राहते त्यांना माहीत असेल हे नवीन आहे आणि इकडच्या साईडला जुनं होतं. आता आपण बस स्टँडवरती उतरलो आहे आणि प्रीती आणि मी बॅग पकडून चाललेलो आहे बस स्टँडवरती. आई त्या अगोदरच आल्या होत्या. प्रीतीचं हसणं काय हे होत नाही का नाही, आणि रडू आलं तर रडू नाही पण त्या भाषा पण बाकीचे सगळ्या लोकांना तुझं हसणं लय आवडतं, त्यांना काय म्हणशील तू काय म्हणशील ते तर सांग. थँक्यू सगळ्यांना आवडतं, थँक्यू सगळ्यांना आवडतं प्रीतीचं हसणं, छान वाटतं त्यांना है की नाही. आता जाऊ आम्ही, तू कधी येशील परत? लवकर येशील ना. सगळे म्हणते तुला रडायला येत नाही का? हा सगळे काय म्हणते, एवढी तुझी जाव चालली तुला रडायला नाही येत हसायला म्हणजे तुला आनंद झालाय है ना. दुःखाचं हसू येते. दुःखाचं कोण हसतं का बरं सांगा बरं. खुशाल हसते मी चालले, खुशाल हसते. जसं आनंद अश्रू असतात ना तसं माझं दुःख हसू आहे. जसं आनंदाचे अश्रू असतात तसं तिचं दुःखाचं हसू आहे की नाही. काय बाई मला वाटलं गळ्यात पडू रडशील. हा तू तर काय रडा नाही ना, काय होय नाही. गेल्या वर्षी मी जास्त रडलं. गेल्या वर्षी माया म्हणजे आठली आता है ना. आता ना दवाच रडून घेतलं तिने पोटभर, आता काय तिला रडू यायना ना, काय होय ना. ये मग कधी दिवाळीला येशील नक्की. तिला आता इकडं मी कुठे येईल दिवाळीला बघा. तिला किती वेळा बोलले ना प्रीती, तिला किती वेळा बोलले ना प्रीती मुंबईला आहे प्रीती मुंबईला आहे, तर प्रीती मुंबईला यायचं नावच नाही घेत कारण तिला मुंबई आवडत नाही. माणसांना दुसऱ्या माणसांना कसं मुंबई किती आवडती, राहायला आवडतं तिकडं, खेड्यातल्यांना पण वाटत असतं की मुंबईला आपलं घर असावं, पण हिचं उलट आहे का नाही प्रीती. कशामुळं गं बरं, 1 महिना आपण सगळे छानपैकी राहिलो, कसं वाटलं मग? लय भारी वाटलं, पण आता मला काही करमणारच नाही, आता एकटीच राहिली ना, आता काय करमायचं. आणि आम्ही दोघींनी मिळून रुपालीला मिस केलं है ना. हा ती पण येणार आहे सांगितलं तिने, ती पण येणार आहे लवकरच कारण प्रांजलची पण स्कूल आहे त्याच्यामुळं मग येईल. बघू आता कोरोनाचं काय होतंय कारण मुंबईमध्ये पण चालू आहे ना, त्याच्यामुळं काय होतंय बघाय बघू. नाही तर मग सुट्ट्या लागतात काय काय माहिती परत है का नाही. चालेल मग प्रीती जाऊ का मग. खरंच रडायला लागली तू, मी खोटं खोटं म्हणत होते. खरंच आम्हाला रडायला आलं बोलता बोलता.
फोन लई कारण रुपाली नाही तिथं एकटं एकटं वाटत मी तर आलं होती बरोबर छान वाटत होतं आता करमणारच नाही मला पण नाही तोपर्यंत तोपर्यंत करमणार हसता हसता रडतो किंवा रडता रडता हसणं हे नातंच किती छान असतं ना. बाकी काहीच सांगण्याची गरज नाही असं मला वाटतं, कारण समज गैरसमज यात काहीच नसतात. असं हे आमचं सुंदर नातं आहे आणि त्याला तुम्ही प्रेम देताय त्याबद्दल धन्यवाद. मुंबईची गाडी आलेली आहे. इथे मुंबई गाडी आलेली आहे. मुंबई गाडी म्हणजे जामखेड मुंबई जी आहे गाडी, ती गाडी इथं आलेली आहे. कर्जतला असते ती आणि अगोदरच भरून आलेली होती, कारण सुट्ट्या सगळ्यांच्या संपल्या होत्या आणि सगळेजण जात होते. कोणी कधी कधी कोणी कधी अशा गर्द्या होत्याच. तर तुम्ही बघताय किती गर्दी आहे आणि आता आम्हाला जागा पकडायची म्हणजे भरून आलेल्या गाडीत जागा पकडणं किती महत्त्वाचं असतं आणि किती अवघड असतं हे कोणाला सांगायची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात ह्या गाड्यांमध्ये ज्या मुंबई पुण्याला जातात खूपच गर्दी असते, कारण त्या एक किंवा दोनच असतात दिवसातून, त्याच्यामुळे याला खूप गर्दी असते. आता आम्ही चाललेलो आहे आणि हा व्हिडिओ कर्जतमधला शेवटचा ठरणार आहे. तर प्रीतीला बाय केलं, सगळ्यांना बाय केलं, भाऊजींना बाय केलं, आम्ही आता चाललो आहे. त्याच्यामुळे ते पण खूप दुःखी होते, रडत होती प्रीती आणि रडता रडताच व्हिडिओ काढत होती. तर आम्ही चाललो आता आई आणि ही बॅग खूप जड असल्यामुळं आम्हाला ते हीच करता येत नव्हतं, कवरच करता येत नाही, एक किल्ला तर झेपणारच नव्हता. त्याच्यामुळे आम्ही दोघींनी पकडलं होतं आणि गाडीत मध्येच बॅगा ठेवलेल्या आणि गर्दी खूप असल्यामुळे पटापट चढताच येत नव्हतं. तरी पण आम्ही चढण्याचा प्रयत्न करत होतो आणि बसमध्ये जागा पण शोधायची होती. अजून अगोदरच भरलेली गच्च भरलेली बस होती आणि त्यात आता जागा शोधायची होती. बघूया आता. तर जागा आम्हाला एकदम शेवटच्या लास्टच्या सीटला जागा भेटलेली आहे आता आम्हाला. आणि इथून आम्हाला प्रीती बाय करते. सगळेजण बाय बाय करत होते. कसं असतं ना घरात गेलेलं माणूस आलेलं माणूस खपत पण गेलेलं माणूस खपत नाही. प्रीती लांबूनच बाय बाय करत होती. मला माहिती आहे ती पण रडत असेल मनातून, तिला करमत नसेल, पण जाणं तर गरजेचंच होतं. बाय प्रीती, आता भेटूया पुढच्या 6 किंवा 1 वर्षानंतर. काळजी घे आणि घराची पण काळजी घे. अशाच आठवणी घेऊन आम्ही निघालो आहे मुंबईला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.